महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे मी मनापासून आभार मानतो. काल दुपारी मी त्यांच्याशी दूरध्वनीवरती मागणी केली आणि त्याचं ट्विटही केलं की विधानसभा हे सार्वभौम सभागृह हे कायदेमंडळ आहे आणि म्हणून कायदेमंडळामधनं संविधानाच्या बाबतीत सन्मान आणि त्याचं रक्षण हे आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्याला धरून संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन हे विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालं पाहिजे अशी माझी मागणी होती. याला आपण प्रियॅम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. मला अतिशय मनापासनं त्यांचे आभार मनावेसे वाटतात की नानासाहेब पटोले यांनी त्याला मान्यता दिली. मी आज नागपुरात आल्यानंतर मला जेव्हा दिवसाची कार्यक्रम पत्रिका मिळाली, ऑर्डर ऑफ द डे मिळाला, त्यामध्ये प्रस्तावनेचे वाचन अध्यक्षांचा विषय म्हणून आलेला आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाना पटोलेंनी घेतलेल्या निर्णयाची नोंद होईल. कारण का विधानसभा ही प्रथा आणि परंपरेनुसार चालते. उद्या सुरू होणारी प्रथा परत कधीच कोणाला मोडता येणार नाही. संविधानाची रक्षा, संविधानाचा सन्मान हा प्रत्येक भारतीयाचा कर्तव्य आहे, पण खास करून विधिमंडळामध्ये जाणाऱ्या सदस्यांचं तो अधिक आहे. कारण का विधिमंडळ हे सार्वभौम सभागृह आहे आणि कायदेमंडळ आहे. मी परत एकदा नाना पटोळेंचे मनापासून आभार मानतो.